नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली हवाई दलाचं सी दोनशे पंच्याण्णव विमान आज धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरवण्यात आलं यावछी हवाई दलाचं सुखोई तीस विमान हवेत घेरट्या घेत होतं या चाचणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धावपट्टीची पाहणीही केली नवी मुंबईतलं हे अद्ययावत आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अव्वल क्रमांकाचं विमानतळ ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या विमानतळावरून वर्षाला नऊ कोटी नागरिक प्रवास करतील त्याचबरोबर जवळपास दोन पूर्णांक सहा दशलक्ष इतकी कार्गो वाहतूक होईल असं ते म्हणाले